नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी विशेष माहितीमध्ये स्वागत कर आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र पुणे यामध्ये एकूण चाळीस हजार विद्यार्थ्यांपैकी अकराशे बावन्न विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे तर उर्वरित विद्यार्थ्यांचा अर्ज त्यांनी का रिजेक्ट केला याची यादी प्रसिद्ध केलेली के आहे आणि त्याची कारणं पण प्रसिद्ध केलेली आहेत तर याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तर जिल्हा सत्र न्यायालय पुणे मध्ये जवळपास चाळीस हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला होता आणि त्यामध्ये फक्त अकराशे बावन्न विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे तर जवळपास यांनी पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट केलेला आहे पण त्यांनी जे कारण सांगितलेले आहे ते काही पटणारे नाही आहे कारण छोटे छोटे कारणे आहेत काही की विद्यार्थी असं म्हणणं की माझा फॉर्म बरोबर असताना माझा फॉर्म रिजेक्ट का करण्यात आलेला आहे तर पहा पण कारणे कशा प्रकारची आहेत तर पहा मित्रांनो टोटल जी नावं आहे ज्याचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे ते आहे त्याची संख्या पहा किती आहे तर तुम्ही यामध्ये पाहू शकता खूप मोठी यादी है आहे चाळीस जवळपास चाळीस हजार विद्यार्थ्याचे नावं यामध्ये आहे जिजा जिचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे कारणं यांनी जे सांगितली आहे ते छोटी छोटी कारणं आहे कारण असे असे चुका बऱ्याचदा होतात पण पूर्ण तेराशे अडतीस पेजे आहेत जे ज्या विद्यार्थ्यांची नावं रिजेक्ट केलेले अर्ज रिजेक्ट केलेला आहे त्यांचे टोटल टो टो पेजे आहे तेराशे अडतीस आणि विद्यार्थी संख्या आहे जवळपास ते अडतीस हजार सहाशे आठ म्हणजे अडतीस हजार सहाशे आठ विद्यार्थ्याचे अर्ज यांनी रिजेक्ट केलेले आहेत तुम्ही यामध्ये पाहू शकता ठीक आहे तर यांनी जी कारणं सांगितलेली पहा दोन चारित्र प्रमाणपत्र जोडले नाही आर पी आर पी एडी स्लीप नाही तिकिटासह पाकिट नाही जात प्रवर्ग नमूद नाही तर पहा काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही सर फॉर्म बरोबर भरला तरी आमचं नाव यामध्ये रिजेक्ट करण्यात आलेलं आहे होऊ शकते कारण यांना यांनी फक्त काय केलं जास्तीत जास्त विद्यार्थी कसे कमी करता येईल त्यांनी एवढंच केलेलं आहे कारण चाळीस हजार विद्यार्थ्यांपैकी त्यांनी एकोणचाळीस हजार विद्यार्थी रिजेक्ट केले आहे म्हणजे एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांनी जवळपास फॉर्म अचूक भरला असं यांचं म्हणणं आहे तर एवढी मोठी चूक विद्यार्थी करू शकत नाही ठीक आहे आपण जर गृहित धरलो तर कमीत कमी पाच किंवा दहा हजार विद्यार्थी फॉर्म भरताना अर्ज भरताना चुका करू शकतात तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर विद्यार्थी चुका करत असाल तर खरखर ही गोष्ट जी आहे ते विचार करण्यासारखी आहे कारण ह्या चुका ज्या नॉर्मल आहे कारण ह्या चुका फॉर्म भरताना कोणीही करू शकते कारण त्यांनी जी भरती जी आहे सफाई पदासाठी आहे ही भरती जी आहे एम पी एस सी लेवलची नाही आहे कारण जे विद्यार्थी अर्ज भरतात हे पुढे फार चौथी पास दहावी पास जे विद्यार्थी आहेत ते अर्ज भरतात आणि त्यांच्याकडून चुका होणं साहजिकच असते त्यांना एवढे ह्या गोष्टीची माहिती नसते आणि त्यानुसार त्यांनी हे भर ह्या विचार ह्या गोष्टीचा विचार करणे गरजेचं होतं पण पण त्यांनी हा कुठलाच प्रकारचा विचार केला नाही आता यांनी काय म्हटलं आहे आर पी स्लीप नाही आहे म्हणते ठीक आहे आर पी ईडी स्लीप जे आहे ते को किती विद्यार्थ्याला वापस आले कोणालाच वापस नाही आलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला त्यांना हे आर पी ईडीची जे होते ते वापस आलेली नाही आहे तरी यांनी म्हटलं की तुम्ही आर पी ए स्लीप लावून काही फायदाच नाही झाला ना झाला जर असेल तर मग त्यांनी वापस पाठवला पाहिजे होती बऱ्याच विद्यार्थ्याला स्लीप वापस नाही आलेली आहे तर तर जवळपास एकोणचाळीस हजार विद्यार्थ्याची अर्ज यांनी रिझल्ट केलेली आहे फक्त अकराशे बावन्न विद्यार्थी यांनी निवडलेले आहे स्वच्छता क्रियाशीलता चाचणीसाठी तुम्ही तुमचं नाव यामध्ये पाहू शकता कारण बऱ्याच विद्यार्थ्याचं नाव यादीत नाही आहे म्हणजे जे निवड यादीमध्ये पण नाव नाही आहे आणि रिजेक्टेड जे फॉर्म आहे त्याच्यातमध्ये पण ना नाव नाही आहे होऊ शकते तुमचा जो अर्ज आहे तो तिथं पोहोचला नसेल किंवा तुमचा अर्ज तुमच्या पोस्ट ऑफिसमध्येच राहिलेला असेल असं काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकते किंवा काही कारणाचं तुमचा जो अर्ज त्यांच्यापर्यंत पोहोचला नसे असे पण होऊ शकते जवळपास सत्त्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट केलेले आहे विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज भरले चुका करू शकतात हे आपण राय धरू शकत नाही कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात चुका होऊ शकत नाही तर आता आपण पहा की यांनी किती मोठ्या प्रमाणात अर्ज रिजेक्ट केलेले आहे तर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्ही यामध्ये तुमचं नाव चेक करू शकता आणि तुमचा अर्ज कारजेट केलेला आहे ते पण तुम्ही चेक करू शकता आता व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद